Installing Moodle on local servers varil spoken tutorial madhe aaple swagat ahe. Ya tutorial madhe aapan Moodle download ani install kase karave he shiku. Moodle install karnyasathi tumcha system madhe khalil support asave. Apache 2.x kiwa uchcha version, MariaDB 5.5.30 kiwa kontehi uchcha version आणि PHP 5.4.4 किंवा कोणतेही उच्च वर्जन. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे Ubuntu Linux OS 16.04, XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP, Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता तथापि इंटरनेट एक्सप्लोरर टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. कृपया सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे याची खात्री करा. या सीरीज मधील मागील ट्युटोरियल पहा आणि याची खात्री करा की पूर्वीची आवश्यकता पूर्ण झाली आहे आणि डेटाबेस योग्यरित्या सेटअप केले आहे. आपल्याकडे XAMPP कार्यरत असावा आणि आपल्याकडे यूजरनेम moodle-st सह डेटाबेस सेटअप असावा. प्रथम मी वेब ब्राउजर वर जाते आणि XAMPP लॉन्च करते. ऍड्रेस बार मध्ये टाइप करा http://127.0.0.1 आणि एंटर दाबा. स्क्रीनच्या उजव्या बाजूस वरती असलेल्या मेन्यूमध्ये PHP Info वर क्लिक करा. आता Ctrl + F कीज दाबून document underscore root वर जा. हे Apache environment टेबल मध्ये मिळेल. document underscore root च्या व्हॅल्यू साठी एकतर /opt/lamp/htdocs किंवा /var/www असेल. माझ्या मशीन मध्ये हे /opt/lamp/htdocs आहे. कृपया या पाथची नोंद घ्या. आपण येथे Moodle इंस्टॉल करणार आहोत. आता Moodle डाउनलोड करण्यास सुरुवात करू. Moodle च्या ऑफिशियल वेबसाइट वर जा जे moodle.org आहे. शीर्ष मेन्यू मधील डाउनलोड्स लिंक वर क्लिक करा आणि नंतर नवीनतम रिलीज Moodle 3.3 प्लस बटणावर क्लिक करा. या ट्युटोरियल रेकॉर्डिंगच्या वेळी नवीनतम स्थिर Moodle वर्जन 3.3 आहे. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा ते भिन्न असू शकते. डाउनलोड झिप बटणावर क्लिक करा. हे आपल्या मशीनवर Moodle डाउनलोड होण्यास सुरुवात होईल. मी आधीच ही फाइल डाउनलोड केली आहे आणि ती माझ्या डाउनलोड्स फोल्डर मध्ये आहे. तर मी हे स्टेप वगळेन. Ctrl + Alt + T कीज एकत्र दाबून टर्मिनल उघडा. टर्मिनल वर मी डायरेक्टरी डाउनलोड्स मध्ये बदलेल. हे करण्यासाठी कमांड टाइप करा CD स्पेस डाउनलोड्स आणि एंटर दाबा. जेथे तुम्ही तुमच्या सिस्टम वर Moodle डाउनलोड केले आहे तेथे तुम्हाला पाथ टाइप करावा लागेल. आपण ज्या डायरेक्टरी मध्ये आहोत तर त्या फाइली सूचीबद्ध करण्यास ls टाइप करून एंटर दाबा. येथे माझी Moodle इंस्टॉलेशन फाइल आहे. त्याचे नाव moodle-latest-33.zip आहे. डाउनलोड दरम्यान तुम्ही त्यास इतर नावाने पुनर्निर्मित केले असल्यास तुमच्या फोल्डर मध्ये ती फाइल शोधा. नंतर आपल्याला या zip फाइलचे कंटेंट्स Moodle फोल्डर मध्ये एक्सट्रॅक्ट करावी लागेल. कमांड प्रॉम्प्ट वर टाइप करा sudo स्पेस unzip स्पेस moodle-latest-33.zip स्पेस -d स्पेस /opt/lamp/htdocs/. आता एंटर दाबा. Ctrl + L दाबून टर्मिनल क्लियर करा. आता टाइप करा CD स्पेस
/opt/lamp/htdocs आणि एंटर दाबा. डायरेक्टरी मध्ये फाइल्स सूचीबद्ध करण्यासाठी ls टाइप करून एंटर दाबा. तुम्ही पाहू शकता की मुडल नावाचा एक नवीन फोल्डर तयार झाला आहे. आपण मुडल फोल्डरचे ओनर आणि ग्रुप मेंबर्सला रीड राइट आणि एक्झिक्यूट परमिशन्स देऊ. तर टाइप करा sudo space chmod space 777 space moodle / आणि एंटर दाबा. विचारल्यास ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पासवर्ड प्रविष्ट करा आणि एंटर दाबा. आता ब्राउझरवर जा आणि टाइप करा http://127.0.0.1/moodle किंवा http://localhost/moodle. मी येथे माझा localhost IP टाइप केला आहे. हा IP Moodle इंस्टॉल केलेल्या मशीनचे IP असणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की Moodle हे फोल्डर आहे ज्यामध्ये आपण पूर्वी एक्सट्रॅक्ट केले होते. एंटर दाबा आणि तुम्हाला Moodle इंस्टॉलेशन पेज दिसेल. डिफॉल्ट नुसार आपण स्टेप नंबर 1 म्हणजेच कॉन्फिगरेशन मध्ये आहोत. कृपया लक्षात घ्या Moodle एकाधिक भाषांमध्ये इंस्टॉल केले जाऊ शकते, परंतु आतासाठी आपण फक्त इंग्लिश भाषा निवडू. तर येथे इंग्लिश निवडा. लँग्वेज ड्रॉपडाऊनच्या खाली नेक्स्ट बटणवर क्लिक करा. नंतर पाथ्स पेज आहे. येथे वेब ऍड्रेस, Moodle डायरेक्टरी आणि डेटा डायरेक्टरी परिभाषित केली आहे. एकदा Moodle इंस्टॉल झाले की त्याला ऍक्सेस करण्यास वेब ऍड्रेस आपल्यासाठी URL आहे. हे तेच URL आहे जे आम्ही वर दिले आहे, जे येथे दर्शविले आहे. Moodle डायरेक्टरी हे फोल्डर आहे जेथे सर्व Moodle कोड उपलब्ध आहे. येथे लक्ष द्या, वेब ऍड्रेस आणि Moodle डायरेक्टरी दोन्ही फील्ड्स एडिट करू शकत नाही. हे आपण बदलू शकत नाही. पुढे डेटा डायरेक्टरी आहे. हे ते फोल्डर आहे जिथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली सर्व फाइल कंटेंट संग्रहित केले जाईल. या फोल्डरला रीड आणि राइट परमिशन आवश्यक आहे, म्हणून फाइली येथे संग्रहित केल्या जाऊ शकतात. तथापि सुरक्षा कारणांमुळे ते वेबवर थेट ऍक्सेसिबल नसले पाहिजे. म्हणून ते इंस्टॉलेशन फोल्डरच्या बाहेर ठेवले पाहिजे. लॅम्प फोल्डरच्या आत Moodle डेटा हे डिफॉल्ट डेटा डायरेक्टरी आहे जे इंस्टॉलर तयार करण्याचा प्रयत्न करते. तथापि येथे फोल्डर तयार करण्याची परवानगी नाही. तर आपल्याला हे फोल्डर मॅन्युअली तयार करावे लागेल आणि आवश्यक परवानग्या द्याव्या लागतील. टर्मिनल विंडोवर जा. प्रॉम्प्टवर टाइप करा sudo space mkdir space /opt/lamp/moodle-data आणि एंटर दाबा. आता टाइप करा sudo space chmod space 777 space /opt/lamp/moodle-data आणि एंटर दाबा. आता ब्राउझरवर परत जा आणि नेक्स्ट बटणवर क्लिक करा. यानंतर डेटाबेस कॉन्फिगरेशन पेज येते. ड्रॉपडाऊन मधून MariaDB निवडा आणि नेक्स्ट बटणवर क्लिक करा. डेटाबेस होस्ट नेम म्हणून लोकल होस्ट प्रविष्ट करा. आता आपल्याला डेटाबेस नेम, यूजर नेम आणि पासवर्ड प्रविष्ट करावे लागेल. हे यापूर्वी आपण PHP माय ऍडमिन मध्ये तयार केले होते. मी डेटाबेस नेम मध्ये moodle-st प्रविष्ट करेल. नंतर डेटाबेस यूजर नेम मध्ये moodle-st प्रविष्ट करेल आणि माझ्या डेटाबेस पासवर्ड मध्ये moodle-st प्रविष्ट करेल. टेबल प्रिफिक्स आणि इतर फील्ड्स त्याप्रमाणे सोडून द्या आणि नेक्स्ट वर क्लिक करा. आपण टर्म्स अँड कंडिशन्स पेज पाहू शकतो.
ही ती पायरी आहे जिथे आपल्याला परवाना करार वाचावे लागेल आणि त्यासाठी सहमत आहे. टेक्स्ट वाचा आणि नंतर कंटिन्यू वर क्लिक करा. आपण पुढे सर्व्हर चेक्स पाहू शकतो. मेसेज पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. योर सर्व्हर एनवायरमेंट मीट्स ऑल मिनिमम रिक्वायरमेंट्स. दर्शविल्याप्रमाणे तुम्हाला इतर एरर्स मिळू शकतात. निराकरण साठी या ट्युटोरियलचे एडिशनल रीडिंग मटेरियल लिंक पहा. कंटिन्यू वर क्लिक करा. आपल्या इंटरनेट गतीच्या आधारावर या स्टेप्स साठी काही वेळ लागू शकतो. जर तुम्ही पेज रिफ्रेश केले तर आपल्याला एक एरर मेसेज मिळू शकेल. साइट इज बीइंग अपग्रेडेड, प्लीज रीट्राय लेटर. त्या बाबतीत कृपया काही वेळानंतर रिफ्रेश करा. इंस्टॉलेशन करिता आपल्याला सक्सेस मेसेज मिळाल्यावर कंटिन्यू वर क्लिक करा. पुढील पेज ऍडमिनिस्ट्रेटर कॉन्फिगरेशन साठी आहे. Moodle Administrative पेज साठी तुम्हाला पाहिजे असलेले यूजरनेम प्रविष्ट करा. मी यूजरनेम मध्ये admin प्रविष्ट करेल. आता Moodle Administrator साठी पासवर्ड प्रविष्ट करा. येथे दर्शविल्याप्रमाणे दिलेल्या पासवर्ड साठी या नियमांचे पालन करावे. पासवर्ड प्रविष्ट करण्यासाठी क्लिक टू एंटर टेक्स्ट लिंक वर क्लिक करा. मी माझा admin पासवर्ड म्हणून SpokenTutorial1@ टाइप करेल. पासवर्ड उघडण्यासाठी अनमास्क आयकॉन वर क्लिक करा. भविष्यातील वापरासाठी आपण तयार केलेले यूजरनेम आणि पासवर्ड लक्षात ठेवा. ईमेल ऍड्रेस एक अनिवार्य फील्ड आहे. मी येथे priyankaspokentutorial@gmail.com प्रविष्ट करेल. सिलेक्ट अ कंट्री ड्रॉपडाऊन मध्ये इंडिया निवडा. टाइम झोन मध्ये एशिया कोलकाता निवडा. उर्वरित फील्ड त्यांच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज सह सोडू. खाली स्क्रोल करा आणि अपडेट प्रोफाइल बटन वर क्लिक करा. कृपया लक्षात घ्या की Moodle हा एक संसाधन वापरणारा सॉफ्टवेअर आहे. प्रत्येक स्टेप पूर्ण होण्यास वेळ लागेल. पुढील पेज लोड होण्याची प्रतीक्षा करा आणि पेज बंद किंवा रिफ्रेश करू नका. पुढील स्क्रीन फ्रंट पेज सेटिंग्स साठी आहे. जेव्हा लोक आपल्या Moodle साइटला भेट देतात तेव्हा ते हे पेज पाहतील. फुल साइट नेम मध्ये डिजिटल इंडिया LMS प्रविष्ट करा. शॉर्ट नेम फॉर साइट मध्ये पुन्हा डिजिटल इंडिया LMS प्रविष्ट करा. नेव्हिगेशन बार मध्ये Moodle साइटचे नाव म्हणून हे दिसेल. आता साठी फ्रंट पेज समरी रिक्त म्हणून सोडू. टाइम झोन मध्ये एशिया कोलकाता निवडा. पुढील ड्रॉपडाऊन सेल्फ रजिस्ट्रेशन आहे. जर सेल्फ रजिस्ट्रेशन सक्षम असेल तर नवीन यूजर्स स्वतःच आपली नोंदणी करू शकतात. ड्रॉपडाऊन मधून डिसेबल निवडा. पुढील नो रिप्लाय ऍड्रेस टेक्स्ट बॉक्स आहे. या फील्ड मधील डिफॉल्ट व्हॅल्यू नो रिप्लाय ऍट लोकल होस्ट आहे. हे एक वैध ईमेल आयडी नसल्यामुळे ते noreply@localhost.com वर बदला. जर Moodle कडे कोणतेही ईमेल आयडी दाखवण्यासाठी नसेल तर ही ईमेल आयडी फोरम ऍड्रेस वर दाखवेल. उदाहरणासाठी जर मला माझ्या ऍड्रेसला प्रायव्हेट ठेवायचं असेल तर जे पण मेल माझ्याकडून जातील ते या ईमेल आयडी मधून जातील. शेवटी सेव चेंजेस बटन वर क्लिक करा. आपण आता Moodle वापरण्यास तयार आहोत. आपण येथे नवीन साइटचे पुढील पेज पाहू शकता. यासह आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात या ट्युटोरियल मध्ये आपण शिकलो moodle.org मधून Moodle डाउनलोड करणे आणि लोकल सर्व्हर वर Moodle इंस्टॉल करणे. खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. या स्पोकन ट्युटोरियल संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साइटला भेट द्या.
http://forums.spoken-tutorial.org तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला अर्थसहाय्य एनएमईआयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे आयआयटी बॉम्बे तर्फे मी रंजना ओके आपली रजा घेते सहभागासाठी धन्यवाद